हाय हॅलो नमस्कार, मी आहे स्वाती आणि तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आहे श्रावण महिन्याची शिवरात्री. तर तुम्हाला माहितच आहे मी महिन्याची शिवरात्रीचा उपवास करते. तर आजची जी आहे ती स्पेशल आहे, म्हणजे मी आज करणार आहे रुद्राभिषेक करणार आहे मी जी मातीची शिवलिंग बनवून. तर त्याच्यासाठी मला काही साहित्य लागणार आहे, तर मी ते साहित्य घेऊन येणार आहे जाऊन. तर जी माझी ही प्रोसेस आहे सगळी, तर ती तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलवर सबस्क्राईब करा. पहिल्यांदाच करते मी असा जो अभिषेक आहे तो, तर प्लीज काही चुकलं तर माफ करा. आणि म्हणजे मी जे पंडित प्रदीप मिश्र आहेत त्यांचा व्हिडिओ पाहिला होता, तर त्या व्हिडिओवरून मी करत आहे मी हे रुद्राभिषेक. तर त्याच्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते मला इथं भेटत नाही, त्यामुळे मला जावं लागेल दुसरीकडे मार्केटला. तर मी पटकन मार्केटला जाऊन येते, म्हणजे तरी पण मला अर्धा तास लागेल जायला. आणि पिऊला घ्यायचं आहे, तिला घ्यायची वेळ होत आहे, पटकन आम्ही जाऊन येतो स्कूटीवरनं. तर देवपूजा वगैरे झालेली आहे, स्वयंपाक करायचा आहे मला. मी आल्यानंतर स्वयंपाक करून घेईल. आणि आज माझा उपवास असतो, तर मी काही खात नाही दिवसभर. म्हणजे पूजा झाल्याच्या नंतर एक टाइम शाबू खाते, कारण त्याच्यामध्ये मीठ असतं ना, म्हणून मीठ म्हणजे सॉल्ट. तर त्याच्यामुळे एकदाच खाते. आणि फ्रूट किंवा दूध हे घेते मी. तर सकाळी दूध घेतलेलं आहे, तर चला पटकन जाऊन येते. आल्यानंतर मी तुम्हाला दाखवते काय काय मी साहित्य आणलेलं आहे, आणि माझ्याकडे ऑलरेडी काय काय घरी आहे. तर पटकन जाऊन येते उशीर न करता, कारण उशीर होईल ना मग पिऊला घ्यायला. त्यामुळे तर मी आता जात आहे पटकन. ते गेले होते त्यांचं कॅन्टीनचं कार्ड. सो इथे पोहोचल्यानंतर आम्ही गाडी साईडला लावली, कारण पार्किंगला जागा वगैरे नव्हती. तर ह्या दुकानामध्ये मी पूर्ण पूजेचं साहित्य घेतलं, आणि साईडला एक फ्लावरचं पण म्हणजे छोटंसं हे होतं. तर तिथून पण मी फ्लावर आणि जे जे काही वस्तू लागतात त्या सगळ्या घेतल्या. ॲज ऑलवेज मी व्हिडिओ करायचं विसरली, सो तुम्हाला दाखवू नाही शकली ती. तर इकडे किराणा दुकान दिसते, तिथे आम्हाला साखर घ्यायची आहे आणि थोडंसं फ्रूट वगैरे घेईन. तर इथे बघू शकता हे ॲपल 200 रुपये किलो बोलतात, छोटे आहेत. म्हणजे पूर्ण मनमानी कारभार चाललेला आहे. खूप महागाई तर इतकी आहे ना, बापरे काही सांगू नका. म्हणजे भाजीपाला पण 20 रुपये पावच्या खाली अजिबातच नाही. 20 रुपये पाव काहीही घ्या तुम्ही. आम लोकांनी आपल्यासारख्या कसं करायचं. तर मला चलत चलत तिथं ट्रायपॉड आणि रिंग लाईट दिसलेली. तर मला खूप दिवसापासून ट्रायपॉड आणि रिंग लाईट घ्यायची होती, म्हणून आम्ही इथं प्राईस विचारायला आलेलो. मी ऑनलाईन खूप दिवस झालं शोधते मला व्यवस्थित भेटेल म्हणून, पण मला वाटायचं की कुठं ना कुठं गॅरंटी याची भेटली पाहिजे, कारण लाईटचं काय खरं नसतं, कारण चायनीज असतात ना हे. म्हणून मला इथं दुकान दिसलं, मी पाहिले 800 रुपये बोलत होता रिंग लाईट आणि ट्रायपॉडला. सो आम्ही चेक केलं, विचारलं, वेगवेगळ्या पाहिल्या पण, तर त्याला बोलले की लेट होतं आहे, आम्ही नंतरच्या वेळेस येऊन बघू. सो मला जस्ट चेक करायची होती की ऑफलाईन कितीला भेटतात आणि कसे भेटतात, कारण मी आत्तापर्यंत समोरासमोर रिंग लाईट पण पाहिलेली नव्हती. व्लॉगमध्येच दुसऱ्यांच्या व्लॉगमध्येच पाहिलेली. तर आम्ही जस्ट पाहिलं आणि चेक करून बाहेर आलो, तर इथं फ्रूट्स दिसले, पियर्स दिसले आम्हाला, आणि कोथिंबीर, शेपूची भाजी आणि हे लिंबू, कोथिंबीर, शेपूची भाजी आणि लिंबू हे आम्ही इथं घेतलेलं. खूप महाग देतात, खूप महाग, बापरे बाप. पण काय करायचं, खायचं आहे ना, पोट तर भरायचं असतं, त्याच्यामुळे घ्यावंच लागेल. म्हणजे इतकी छोटीशी शेपूची भाजी 10 रुपयाला, तुम्ही बघू शकता माझ्या हातात आहे, दिसली असेल तर तुम्हाला. इतकी छोटीशी शेपूची भाजी 10 रुपयाला भेटते इथं, विचार करा. म्हणजे मी ज्यावेळेस 10 वर्षाखाली आलेली, मी इथे टायपिंगची क्लास लावलेली मी जायची, त्यावेळेस मी प्रत्येक कुठलाही भाजीपाला घ्या तुम्ही 5 रुपये पाव होता,
10 वर्षाखाली 5 रुपये पाव होता, 10 वर्षानंतर आता 20 रुपये पाव झालेला आहे, आणि कुठला कुठला तर 20 पेक्षाही जास्त आहे। आपल्याला जे आपण परवडतं आणि आपण जे खातो तेच आणतो, कारण अशा ठिकाणी ना बऱ्याच वेगवेगळ्या भाजीपाला भेटतो, तो आपण आपल्या गावाकडे आपण कधी खाल्लेला नसतो, म्हणून आपल्याला आता खायची इच्छाच नाही होते तशा पद्धतीचे भाजीपाला। सो लेट होते म्हणून आम्ही पटकन निघालो, जायची टाईम झालेली आहे। किती नेमेवाल्या बायाने घेतल्या, आता नारळ असं खोलून घेतल्या, तुला किती छान खोलता येते बरं ते नारळ, नारळ घेऊन गेले ना बायाने नारळवाल्यापासून, 100 रुपयाला 4 कप काहीतरी घेतो, 100 रुपयाला 4 घेतात, 4 कप 5 मला असं वाटतं 4 घेतात, 100ला 4 आणि तरी पण परवडते ना मग। हो स्ट्रॉ पाहिजे, काय शिकवलं आज बापरे, चल चल बसून पे चल, लागते मी स्वयंपाकाला। तर आताच आम्ही घरी आलेलो आहोत, पिहूला पण घेतलं, बरोबर 12:30 वाजले होते आणि मुलं पण सुटली होती, पिहूला आणि रोही म्हणून आहे माझ्या शेजारची, तर तिला दोघींना घेऊन आलेलो आम्ही। पूजेचं सामान पण भेटलं, थोडासा भाजीपाला आणला आणि थोडं साखर संपली होती ती साखर घेऊन आलो। तर चला आता पटकन मला स्वयंपाक करायचे, कारण प्रतीकची यायची वेळ झालेली आहे आणि आजची जी माझा उपवास आहे तर त्याची पण मला तयारी करायची आहे। मला माती घेऊन यायची आहे आणि मातीचं शिवलिंग बनवायचं आहे आपल्याला, कारण त्या शिवलिंगाची पूजा करायची असते। तर पटकन मी आता स्वयंपाकाची तयारी करून स्वयंपाक करून घेते आणि मग पूजेची तयारी करते, कारण 7 वाजता पूजा सुरू करायची आहे। जे पंडित प्रदीप मिश्रा आहेत ते 7 वाजता लाईव्ह घेणार आहेत, 7 ते 8 लाईव्ह घेणार आहेत पूजा, तर आपल्याला पण त्यांच्यासोबतच करायची आहे। जर कोणाला करायची असेल तर तुम्ही पण करू शकता, मी तुम्हाला हा ब्लॉग आत्ताच सेंड करते जेणेकरून तुम्हाला पण करता येईल। कसला आहे आणि कसलं डेंजर आहे ते सगळं, रोज लोक येतात रस्ता, रोज लोक येतात रस्ता, दगडाने उकरतात तिथे पण दगडाने उकरते विकत आणलंय पण आज नुसते तोडायचं आणले पण सगळे दोन दोन इथेच राहिलेत बाय, आणि थोडी थोडी नाही आपण बघा ते कुठं करणार राहायचं बाबा, वाटते मला तर तिथं नाही, इथं जरा अलीकडे बघू दगडान काढते नोकिले मग काटे असतात कशाला तर, तर ती काट्याचा वेल आहे, ती वेल काट्याचा आहे, काटे त्याला नाही फुलाचे पडले काय करा, दुसरी दुसरी तर थोडी आहे, हा आहे की काय, झालं की
नुसती ही आहे तिचं ती गांडूळ गांडूळ असते पाऊस आहे वरी वरी असतील ना खाली नसते झाले एवढ्यावर ते जास्त भारी आहे केलं सगळं होते केलं सगळं होते बस झाली है ना पिवला तर उठलं तर पाठव बस झाली गे किती घेणार काय करणार साफ करते किती उंच झाड आहे तर मी आता माती घेऊन आलेली आहे आणि मला बनवायचं आहे शिवलिंग तर पटकन शिवलिंग बनवून घेते कारण आता थोड्या वेळाने पूजेची जी अभिषेकची जी टाइम आहे ती होणार आहे तर पटकन मी शिवलिंग बनवून घेते आणि त्याला थोडा वेळ ड्राय पण व्हायला लागेल कारण आपण अभिषेक करतो तर ते सुटायला नको तर पटकन बनवून घेते आणि तुम्हाला पूजेची पण सामग्री दाखवते मी जे काय आहे ते सो चला तर तुम्ही इथं बघू शकता अशा पद्धतीने मी आजची जी माझी पूजा आहे ती पूर्ण केलेली आहे तर याचं विसर्जन मी उद्या सकाळी करेन तर पूर्ण पूजा मी तुम्हाला दाखवू शकले नाही कारण एक घंट्याची पूजा होती आणि एक घंटा व्हिडिओ करण्यासाठी माझ्याकडे दुसरा मोबाईल पण नव्हता कारण मी लाईव्ह बघत होते पंडित प्रदीप जी मिश्रा यांच्या चॅनलवरती सो मी व्हिडिओ करू शकले नाही तर तुम्हाला जर पाहायची असेल पूर्ण पूजा तर त्यांच्या चॅनलवरती जाऊन तुम्ही बघू शकता तर आजचा जो उपवास आहे तो माझा पूर्ण झालेला आहे तर मी आज पूर्ण फलाहार आणि दूध घेतलेला आहे फराळ केलेला नाही म्हणजे साबुदाणा वगैरे खाल्लेला नाही तर मला भूक वगैरे लागली नाही म्हणून म्हटलं चला आपण साबुदाणा पण नाही खायचा तर मी साबुदाणा नाही खाल्लेला आहे असं झोपणार आहे आणि सकाळी उठून मग सोडणार उपवास तर एकदम छान दिवस गेला आजचा पॉझिटिव्ह गेला पूर्ण दिवसभर म्हणजे कोणाला रागराग केलं नाही किंवा घरामध्ये खूप पॉझिटिव्ह वातावरण होतं सगळ्यांना माहिती आहे की मम्मी उपाशी आहे सकाळपासून आणि पूजेची तयारी करण्यामध्येच पूर्ण दिवस गेलेला माझा म्हणजे शिवलिंग बनवण्यासाठी माती आणणं किंवा मार्केटला जाऊन जे साहित्य असतं ते सगळं आणणं म्हणजे पूर्ण दिवस आजचं त्याच्यामध्येच गेलं की म्हणजे आपण म्हणतो ना की पूर्ण घरामध्ये आज असं भक्तिमय वातावरण झालेलं सो खूप छान वाटलं म्हणजे तुम्ही जर उपवास करू शकत नाही म्हणजे मला एक असंच बोलायचंय की अगर तुम्ही जर उपवास करू शकत नाही उपाशी राहू शकत नाही तर तुम्ही पूजा वगैरे नक्की करा त्याच्यामुळे काय होतं ना की आपल्या घरामध्ये खूप प्रसन्न वातावरण राहतं मी पण काय करते ना की प्रत्येक उपवास धरायचाच असं काही नसतं मी फक्त एकादशी संकष्ट चतुर्थी आणि शिवरात्री ही तीन उपवास धरते तर बाकीचे जी पूजाविधी असतात उपवास असतात तर त्या पूजा मी व्यवस्थित करते मला खूप छान वाटतं उपवास जरी धरला नसला जेवण जरी करत असलो आपण तर आपण जी श्रद्धा असते आपली ती मनातून आपण जर पूर्ण केली ना तर खूप छान वाटतं सो चला तर मग फ्रेंड्स माझा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलवरती सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर पण करा जास्तीत जास्त त्यामुळे मला आणखी खूप छान छान ब्लॉग टाकण्यासाठी प्रोत्साहन भेटेल सो भेटते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये स्टे ट्यून आणि स्वतःची काळजी घ्या.